शुभमन गिलनं काल कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. आय पी एलच्या 13व्या सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चांगली खेळी करून पहिला विजय मिळवलेला आहे. आणि कुणी कशी खेळी केली, काल मॅच कशी रंगत गेली या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपल्या स्पेशल सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे ऑर्डर ऑफ द डे, ज्याचं आपण ॲनालिसिस करतोय मॅचमध्ये काय झालं याचं. आणि आपल्याबरोबर आहेत जनार्दन यादव सर, जे रणजीपटू आहेत, कोल्हापूरचे एक विशेष व्यक्तिमत्व आहेत. सर नमस्कार. काल शुभमन गिलनं एक अप्रतिम सुंदर असा खेळ करत अर्धशतकी केली आणि संघाला आपला विजय मिळवून दिला. त्यांचं कसं टेक्निक उपयोगी पडलं त्यांच्या संघासाठी? शुभमन गिल हा अतिशय टॅलेंटेड प्लेअर आहे. इंडियाकडून त्याला सुद्धा अपेक्षा आहेत आणि तो इंडियाचं रिप्रेझेंटेशन ऑलरेडी केलेलं आहे त्यानं. आणि काल त्यानं जी काही इनिंग्स केली त्या इनिंग्समध्ये आपल्याला पाहायला मिळालं की त्याच्या लौकिकास साजेशी त्यानं खेळी गेली. काही शॉट्स टेक्निकली साऊंड, जो बॅट्समन म्हणतो क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये, तशा पद्धतीने तो शॉट्स खेळला आणि अप्रतिम अशी त्याची इनिंग्स होती असं मला वाटतं. काल हैदराबाद ज्या संघाने पहिल्यांदा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण ते जास्त स्कोअर करू शकले नाहीत, याचं काय कारण असू शकेल? की त्यांचे बॅट्समन कमी पडले स्कोअर काढायला की बॉलिंग साईड यांची स्ट्रॉंग होती, कसं काय होतं? नक्कीच कोलकाताची बॉलिंग लाईनअप काल खरंच चांगली होती. म्हणजे जे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतात त्यांचे फॅन्स किंवा त्यांची मॅनेजमेंट, त्याप्रमाणे त्यांनी काल गोलंदाजी केली. पॅट कमिन्ससारखा बॉलर ऑस्ट्रेलियाचा जो त्यांच्या संघात आहे, त्यांना अतिशय चांगली सुरुवात करून दिली, फलंदाजांना जखडून ठेवलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये फलंदाजावरती दबाव ठेवला. कारण आपण जसं म्हणतो की रायझर्स सनरायझर्सकडे तीनच चांगले फलंदाज दिसत आहेत ॲक्च्युली त्यांच्या दोन पहिल्या सामन्यामध्ये, वॉर्नर, बेस्टो आणि मनीष पांडे. आणि ते जर काय लवकर आउट झाले तर काय अवस्था होती हे कालच्या सामन्यातून दिसून आलं आपल्याला. काल मनीष पांडेने देखील खूप प्रयत्न केले, त्यांनी देखील चांगली खेळी केली पण त्याला अजून टीममध्ये साथ द्यायला हवी होती का असं वाटतंय का काय? नक्कीच, कारण वरचे हे दोन फलंदाज आउट झाल्यानंतर बेस्टो आणि वॉर्नर, मनीष पांडेवरती ती जबाबदारी येती. त्याला 3 नंबरसारखं प्लेस दिलेलं आहे टीम मॅनेजमेंटनं खेळायला, जी दोन्ही रोलमध्ये येते, म्हणजे रन्स करत विकेट्स देखील टिकवणं आणि फिनिश करणं असं त्या प्लेसचं काम असते. त्यांना ते केलं देखील पण त्याला समोरून साथ मिळत नव्हती. म्हणजे काल 6 सारखा प्लेअर आला, वृद्धिमान 6 सारखा प्लेअर होता, किंवा खाली 5 नंबरला 6 नंबरला खेळणारे जे काही प्लेयर्स आहेत यांनी तितकंसं काय कॉन्ट्रीब्युशन दिलं नसल्याकारणाने सनरायझर्सला ती टोटल गाठता आली नाही. आणि ऑफकोर्स कोलकाता नाईट रायडर्सची बॉलिंग, सर्व बॉलर्सनी चांगलीच गोलंदाजी केली. तर सर मला सांगा, आता सनरायझर्स हैदराबादला जरी स्कोर कमी झाला असला तरी त्यांना रोखता आला असतं आपल्या कोलकाता नाईट रायडर्सला तो स्कोर काढण्यापासून, पण त्यांच्या बॉलिंगमध्ये काही बदल हवे होते का, आवश्यक वाटले का काय? त्यांचं मेन रिझन मला असं दिसतं की गेल्या सीझनमध्ये भुवनेश्वर कुमारसारखा जो बॉलर आता आहे तो त्यांना नेहमी स्ट्राईक करून द्यायचा सुरुवातीला, एखादी दुसरी विकेट काढून देणे, चिपी बॉलिंग टाकणे, चिपी म्हणजे इकॉनॉमिकली जास्ती रन्स नाही द्यायच्या अशा तो गोलंदाजी टाकायचा. पण या पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण या सीझनमध्ये बघतोय त्याला की तो तशा पद्धतीची बॉलिंग टाकू शकलेला नाही आहे, ते एक त्यांना नडतं असं दिसतंय. वेरज दुसरे बॉलर्स पण जे आहेत, खलील अहमदसारखा असेल किंवा जे बाकीचे असतील, ते सुद्धा इकॉनॉमिकली किंवा विकेट टेकिंग बॉल्स टाकू शकत नाही आहेत, वेवर्ड बॉलिंग होती आहे त्यांच्याकडून. त्याच्यामुळं ॲटोमॅटिकली रशीदसारख्या बॉलरवरती किंवा नबी काल जो खेळला यांच्यावरती मग प्रेशर येतं आणि समोरच्या टीमचे बॅट्समन्स दुसऱ्या बॉलरना रन्स झाले असल्याकारणाने ह्या गोलंदाजीवरती ते रिस्क घेत नाही आहेत. आता सनरायझर्स हैदराबाद किंवा कोलकाता नाईट रायडर्स यांचा जो पुढचा सामना होईल त्याच्यासाठी त्यांनी वेगळ्या पद्धतीने खेळी करण्यासाठी किंवा अजून चांगला खेळ करण्यासाठी अजून काय वेगळं करता येईल असं तुमच्या दृष्टीने काय वाटतंय? एक तर सनरायझर्सला त्यांच्या बॅटिंगवरती थोडंसं काम करावं लागेल. मे बी बॅट्समन त्यांना काही चेंज करायचं असतील तर त्या पद्धतीने ते करू शकतील. पण 1, 2, 3 हे जर 3 नंबर सोडले त्यांचे पहिले तर 4 नंबरपासून खाली सगळ्याच ठिकाणी त्यांना तो प्रॉब्लेम आहे. त्या ठिकाणी त्यांना विचार करावा लागेल. काही त्यांच्याकडे अवेलेबल प्लेयर्समधून त्यांना ते काही चेंजेस असतील तर तसे त्यांना ते खेळवावे लागतील. आणि
बॉलिंग पण त्यांची इफेक्टिव होत नाही आहे असं मला वाटतं. तर आज जी 9वी मॅच होती आहे राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेवन पंजाब, अतिशय काटेकी टक्कर असे म्हणायला लागेल अशी ही मॅच होती आहे आजची. आणि शारजा स्टेडियमवरती मॅच होती आहे. आपण आतापर्यंत झालेल्या मॅचमध्ये बघितलं तेथे शारजा स्टेडियमवरती चांगला स्कोर काढण्यात टीम यशस्वी ठरू शकते. आणि आजची मॅच कशी होऊ शकते काय तुम्हाला काय वाटते? काटाजोड जो आपला कोल्हापुरी शब्द आहे ती काटेकी टक्कर होणार आहे. ॲक्च्युली प्रिडिक्शन करणं फार रिस्की वाटते कारण का या दोन्ही टीम्स चांगल्या आहेत. दोन्ही टीमचं टीम बॅलन्स अगदी जबरदस्त आहे. म्हणजे या आय पी एलच्या सीझनमध्ये ह्या आपण ज्या बघतोय या दोन्ही टीम्सकडे चांगले प्लेयर्स आहेत. 11 कुणाला खेळवायचं हे ॲक्च्युली कॅप्टन आणि त्यांच्या टीम मॅनेजमेंटला अडचणी जो होत असणार आहे असं मला वाटतंय. कारण त्यांच्याकडे असणारे प्लेयर्स 11 खेळणारे आणि बाहेर असणारे अवेलेबल प्लेयर्स तेवढ्याच ताकदीचे आहेत. त्याच्यामुळे ते टीम सिलेक्ट करताना फार जड जात असणार आहे मला असं वाटतंय. मग आज कोण जास्त आपला डंका वाजवण्याच्या तयारीत वाटतंय? दोन्ही टीम्स ॲक्च्युली दोन्ही टीम्स डंका वाजवण्याच्या तयारीत असणार आहेत. आणि ह्या दोन टीम्स सर्वांच्याच फेवरेट असणार आहेत. पंजाब आणि राजस्थान दोन्हीकडं सिनियर ज्युनियरचं सॉलिड कॉम्बिनेशन आहे आणि ह्याच्यातून काय रिझल्ट लागेल आपण इथं बसून प्रेडिक्ट करणं फार अवघड दिसतंय मला असं वाटतं. तर बघितलं मित्रांनो तुम्ही आता मॅच नंबर 8 काल काय झालं याच्याबद्दल आपण थोडक्यात ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केलात. आणि आज 9वी मॅच जी होती आहे राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेवन पंजाब याच्यामध्ये एकदम काटेकी टक्कर होणार आहे. जोरदार असा जबरदस्त सामना होणार आहे. तुम्ही देखील हा आजचा सामना बघा. तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि बघत राहा तरुण भारत न्यूज. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.